नमस्कार, मी रुचा कानोलकर आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचं फेसबुक लाईव्ह. आपण सध्या दादरमध्ये आहोत. दादरमधलं शिवाजी पार्क हे ठिकाण अनेकांना ठाऊक असेल. इथे अनेक ऐतिहासिक सभा झालेल्या आहेत आणि प्रचंड इतिहास असा हा या मैदानाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं या ठिकाणाचं नाव आहे. आणि सध्या शिवाजी पार्क चर्चेत आहे ते म्हणजे प्रदूषणामुळे. एकंदरीतच मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईच्या विविध भागामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये हे जे प्रदूषण आपल्याला वाढताना दिसतंय, याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा काम करतंय. मुंबई महापालिका सुद्धा यासाठी अनेक प्रयत्न करते. मात्र एकाच वेळी मुंबईच्या विविध भागांमध्ये इमारतींचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प आहेत, न्हावा शेवा असे असंख्य विकास प्रकल्प सुद्धा एकाच वेळी होत असल्याने मुंबईकरांना आता या प्रदूषणाला सामोरं जावं लागतंय. आणि हवेची जी AQI असते, एअर क्वालिटी जो इंडेक्स असतो, तो प्रचंड ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रदूषण मंडळाकडून सुद्धा जो डेटा आपल्याला मिळतो, त्यासोबत सफर ही जी इन्स्टिट्यूट आहे जी डेटा कलेक्ट करते एअर क्वालिटी बद्दल, त्याच्यात सुद्धा आपल्याला आढळलेलं आहे की आपली जी हवा आहे, वायू आहे, तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आपण इनहेल करतोय. आणि त्याच्यामुळे होत आहे असं की अनेकांना या आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतंय. श्वसनाचे आजार अनेकांना जडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीतच हा सगळा प्रकार लक्षात घेता आता शिवाजी पार्क मध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवाजी पार्क मध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून एक स्मॉग टॉवर उभारण्यात येणार आहे. आणि हे स्मॉग टॉवर्स नेमकं काय करणार, स्मॉग म्हणजे स्मोक आणि फॉग याचं मिक्सचर. तर हे जे स्मॉग टॉवर्स बसवले जातील ते इथली जी धूळ आहे, जी हवा आहे, त्याचं इन्स्पेक्शन करतील आणि त्यामध्ये किती प्रदूषणाची नोंद होते हे आढळलं जाईल आणि त्यानुसार पुढे त्याच्यावर काय प्रक्रिया केलं जाणं अपेक्षित आहे यावर मुंबई महापालिका सुद्धा काम करणार आहे. खरं तर शिवाजी पार्क ही एक अशी जागा आहे जिथे अगदी पहाटेपासूनच आपल्याला खेळाडू मोठ्या संख्येत दिसतात. आता सुद्धा आपला क्रिकेटचा खेळ उरकून काही खेळाडू आपल्या घरी निघालेले आहेत. एकंदरीतच इकडे वेगवेगळे खेळ खेळले जातात. गोळाफेक असेल, क्रिकेट असेल, लॉन टेनिसचं सुद्धा इथे एक कोर्ट आहे. आणि अशा असंख्य मुंबईतल्या विविध भागातून शिवाजी पार्कमध्ये लोक खेळण्यासाठी येत असतात. त्याचसोबत आसपासचा जो परिसर आहे, इथले जे नागरिक आहेत, ते सुद्धा इथे जॉगिंगसाठी, वॉकिंगसाठी दररोज येत असतात. आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला हे मैदान अशाच प्रकारे भरलेलं दिसतं. आता या खेळाडूंना सुद्धा या वायूचा, या हवेचा त्रास व्हायला लागलेला आहे. कारण असं सांगितलं जात आहे की काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्क मैदानातली जी माती आहे ती चुकीच्या पद्धतीने, अयोग्य पद्धतीने टाकली गेली आणि त्यामुळे ती माती आता धुळीमध्ये त्याचं हे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की इथल्या रहिवाशांना सुद्धा या धुळीचा त्रास होतोय आणि एक धुळीचं साम्राज्य आपल्याला शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळतं. आणि खेळाडूंसोबतच इतर आजूबाजूचा जो परिसर आहे, अनेक घरं आहेत, संपूर्ण मैदान हे इमारतींनी वेढलं गेलेलं आहे, त्यामुळे त्या रहिवाशांना सुद्धा आता त्याचा त्रास होतोय आणि अनेक श्वसनाचे आजार, जसं मी म्हटलं, ते जडत आहेत. आणि या संदर्भात आता मुंबई महापालिका सुद्धा एक स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे. आणि मुंबईच्या एकंदरीत मुंबईबद्दल सांगायचं झालं तर विविध ठिकाणी हे मुंबईचे ऑफिसर्स, वॉर्ड ऑफिसर्स असतील, ते स्वतः त्या स्पॉटवर जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. जिथे कुठे कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत, मग ते विकास प्रकल्प शासनाचे असतील किंवा मग प्रायव्हेट बिल्डर्सकडून बांधल्या जाणाऱ्या इमारती असतील, तिथे हे वॉर्ड ऑफिसर्स स्वतः जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. आणि एक त्यांना दिलेली सूचना आहे की त्यांना 15 दिवसांमध्ये जे स्मॉग डिटेक्टर आहेत ते बसवायचे आहेत. आणि त्याचसोबत प्युरिफायर बद्दल जर त्यांना काही करता आलं तर ते करणं अपेक्षित आहे 30 दिवसांमध्ये. तर एक कालावधी, एक सूचना देण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेकडून. स्प्रिंकलर्स जे कुठल्याही इमारतीचं, आता इथे एक इमारतीचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आपण झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करूया की आपल्याला जिथे कन्स्ट्रक्शन साईट्स दिसतात, इमारती दिसतात, तिथे अशा प्रकारचं हिरवं कापड टाकलेलं असतं. तर हे हिरवं कापड टाकण्याच्या सूचना मुंबई महापालिकेनं दिलेल्या आहेत. कारण जी सिमेंट असते किंवा वाळू माती जी काही वापरली जाते कन्स्ट्रक्शनमध्ये, ती उडते आणि ती इतर भागामध्ये पसरते. तर तसं न होता जर हे हिरवं कापड टाकलं तर तिथल्या तिथे ती हवा
प्रदूषण होण्यापासून वाचते आणि ती बाहेर पडत नाही, त्यामुळे अशा प्रकारचं हिरवं कापड टाकण्याची सूचना मुंबई महापालिकेकडून दिली गेलेली आहे आणि ते टाकलं जात आहे का याचं सुद्धा जातीनं लक्ष मुंबई महापालिका आता घालते. आणि त्याचसोबत जर अशा प्रकारचं हिरवं कापड नसेल तर गोणपाट असेल, गोणी ज्याला आपण म्हणतो, तर त्या प्रकारचं ज्यूटचं कापड असेल अशा काही गोष्टी तिथे वापरणं गरजेचं आहे. आणि स्प्रिंकलर सुद्धा, म्हणजे अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी केली जात आहे कारण जी माती जी वाळू उडत असते ती उडू नये, ती बसून राहावी यासाठी स्प्रिंकलर्स, पाण्याचे स्प्रिंकलर्स सुद्धा अनेक ठिकाणी असतात, तर ते सुद्धा इन्स्टॉल करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं जर त्याला फिल्टर करायचं असेल, स्मॉग गन्स बसवायचे असतील, तर त्याला 30 दिवसाचा अवधी दिलेला आहे. खरं तर मुंबई महापालिकेकडून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना फाईन सुद्धा बसवला जातोय कारण कालच मुंबई महापालिकेच्या एन वॉर्डमध्ये, म्हणजे जो घाटकोपरचा भाग येतो, तिथे काल 2 कन्स्ट्रक्शन साईटवर मुंबई महापालिकेने भेट दिली आणि तिथे असं आढळलं की नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, त्यामुळे तिथे 10,000 प्रति